नमस्कार, सरितास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत दिवाळी फराळातील सगळ्यांचा आवडता पदार्थ गोड शंकरपाळी. तर शक्यतो आपण मैद्याची शंकरपाळी बनवतो, पण आज आपण इथे गव्हाच्या पिठाची खुसखुशीत शंकरपाळी बघणार आहोत. ही शंकरपाळी खुसखुशीत तर होतेच, शिवाय तळल्यानंतर फुगून अगदी डबल होते. तर आपण सुरुवात करू. तर गव्हाचं पीठ घेतलं आहे 2 कप, अर्धा कप पिठी साखर, अर्धा कप साजूक तूप, अर्धा कप पाणी आणि 2 ते 3 चमचे बारीक रवा. तूप आपल्याला पातळ करून मगच मोजायचं आहे. तर आता पहिल्यांदा एका पातेल्यामध्ये घेऊयात पाणी आणि पिठी साखर. इन्ग्रेडियंट्सची लिस्ट तुमच्या सोयीसाठी प्रमाणासहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर याला पहिल्यांदा एकदा मिक्स करूयात आणि मग आता गॅसची फ्लेम ऑन करायची आहे. आणि या मिश्रणाला आपल्याला सतत हलवत यातली साखर वितळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. तर साखर वितळलेली आहे, मी आता गॅस बंद करते आणि हे साखरेचं पाणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर आता एका मिक्सिंग बाउलमध्ये घेऊयात गव्हाचं पीठ, वेलची पूड, बारीक रवा आणि अगदी चिमूटभर मीठ. मीठ नाही घातलं तरीही चालेल. आता हे सगळं मिक्स करूयात आणि या पिठाला आपल्याला तुपाचं कडकडीत मोहन घालायचं आहे. त्यासाठी एका छोट्या कढईमध्ये मी तूप गरम करून घेतेय. तूप आपल्याला चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की हे कडकडीत तापलेलं तूप आपल्याला गव्हाच्या पिठावर ओतायचं आहे. यामुळं काय होतं की गव्हाचं पीठ हलकं होतं आणि शंकरपाळी खुसखुशीत होते. दिलेल्या प्रमाणा एवढंच तूप वापरावं, यापेक्षा जास्त तूप वापरलं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते. तर याला तूप गरम आहे तोवर पहिल्यांदा चमच्याने मिक्स करूयात आणि तूप हलकं कोमट झालं की आपल्याला याला हातानेच मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने तूप व्यवस्थित पिठाला चोळायचं आहे, म्हणजे ते सगळीकडे छान पसरतं. तर आता आपलं साखरेचं पाणीही चांगलं थंड झालं आहे आणि तुपाचं कडकडीत मोहनही व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता साखरेचं पाणी वापरून आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे. हे सगळं साखरेचं पाणी मी याच्यासाठी वापरलं आहे. कधीकधी काही गहू जास्त पाणी पितो, काही कमी पाणी पितो, त्यामुळं कदाचित तुम्हाला जर पीठ पातळ वाटत असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ 1-2 चमचे वाढवू शकता. मी तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी कशी असावी ते सांगेन. त्याप्रमाणे तुम्ही जर वाटलं की पीठ पातळ आहे तर तुम्ही 1/2 टेबलस्पून गव्हाचं पीठ वाढवू शकता. तर व्यवस्थित गाठी मोडत मोडत आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे. तर पुरीच्या पिठापेक्षा घट्ट असा डो आपला तयार आहे. आता एक रुमाल मी पाण्यात भिजवून चांगला घट्ट पिळून घेतला आहे, तो यावर झाकायचा आहे आणि मग यावर झाकण ठेवून याला साधारण 1/2 ते 1/4 तास भिजत ठेवायचं आहे, म्हणजे रवा यातला छान फुगेल. तर 1/2 तास झालेला आहे, याला उघडून बघूयात. तर पीठ आपलं छान सेट झालं आहे, याला एकदा एकसारखं करून घेऊयात. तर आता याचे समान आकाराचे मोठे गोळे करून घ्यायचे. तर आपण रेग्युलर चपातीला म्हणजेच घडीच्या पोळीला घेतो त्याच्या डबल आपल्याला उंडा बनवायचा याचा. तर एवढ्या पिठामध्ये माझे 3 गोळे होतात अशा पद्धतीने. तर मी सगळे गोळे तयार करून घेते आणि आपण आता शंकरपाळी करायला घेऊ. त्यासाठी याची जाड पोळी लाटून घ्यायची आहे. जेवढी जाड पोळी असेल तेवढी शंकरपाळी छान खुसखुशीत होते. तर आता हे जे चिरलेल्या कडा आहेत त्या आपण पहिल्यांदा काढून टाकायच्यात. तर तुपाचं मोहन घातल्यामुळं हे पीठ हलकं होतं आणि म्हणूनच अशा कडा चिरल्या जातात, काहीच हरकत नाही. तर आता आपण याला आवडत्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. मी इथे शंकरपाळीला चौकोनी आकार देते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कापणीच्या आकारामध्ये कापली तरीही चालेल. आणि यामध्ये आपण तुपाचा वापर केला आहे, त्यामुळं याला लाटताना कोणत्याही प्रकारचं पीठ किंवा तेल किंवा तूप लावण्याची गरज नाही आहे. तर शंकरपाळी मी कट करून तयार केली. आता
याला अशा प्रकारे वेगळं करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण याला तळायला घेऊयात. तर तळण्यासाठी तेल मध्यमाचेवर गरम झालं आहे. तर पहिल्यांदा एक शंकरपाळी टाकून बघितली तर हलकेसे बुडबुडे आले की गॅसची फ्लेम लो करायची. तेल मध्यमाचेवरच गरम असावं, हाय किंवा लो नसावं. तर यामध्ये बसतील तेवढ्याच शंकरपाळ्या आपल्याला सोडायच्यात. जर आपण जास्त शंकरपाळी यामध्ये सोडली तर तेल थंड होतं आणि शंकरपाळी यामध्ये विरघळू शकते. तर याला लो फ्लेमवर आपल्याला सतत हलवत गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचं आहे, म्हणजे शंकरपाळी आतपर्यंत छान तळली जाते. तर अशा पद्धतीने याला मी गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घेतलं आहे. तुम्हाला वाटलं की तेल गरम झालं आहे, गरम नाही आहे, थंड झालं आहे, तर तुम्ही थोडासा मीडियम फ्लेमवर करू शकता गॅस. तर गोल्डन कलरवरच आपल्याला शंकरपाळी काढायची आहे, कारण बाहेर काढल्यानंतरही रंग थोडा बदलतो. तर तयार झाली गव्हाच्या पिठाची खुसखुशीत शंकरपाळी. तर तुम्ही पण अशा पद्धतीने ही शंकरपाळी जरूर ट्राय करा. कशी झाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.